पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत पाण्याचा विषय तापलेला असताना देखील याबद्दल प्रचारादरम्यान सत्ताधाऱ्यांनी चकार शब्दही काढला नाही. पण पुण्याचं पालकत्व घेतलेल्या गिरीश बापटांना मात्र पाण्यापेक्षा काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या उमेदवारीत मात्र लक्ष द्यायला वेळ मिळाला आहे. याबद्दल त्यांनी चाकणच्या सभेत जाहीर वक्तव्यही केलंय. याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीचं विगुल वाजल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधक निवडणुकीच्या तयारीला लागले. यंदाच्या वर्षी टेमघर वगळता इतर 3 धरणे भरली असताना देखील पुणे शहर उपनगराला फेब्रुवारीपासूनच पाण्याचा तुटवडा जाणू लागलाय. पण सत्तेच्या लालसेपोटी हपापलेल्या विरोधक सत्ताधारी यांना यांचं काही सोयरसूतक नव्हतं. 2 वेळा पाणी देताना जलसंपदा विभागाची दमछाक झाल्याने त्यांनी पाणी कपात करण्यास पालिकेला सूचना दिल्या तरी देखील सत्ताधाऱ्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे पुणेकरांना अघोषित पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांना विचारल्यानंतर त्यांनी सुद्धा याबाबत जास्त बोलणं टाळत पाणी कपात नसल्याचं स्पष्ट केलंय. मला असं वाटतं की कुठेही जाहीर केलेली नाहीये पाणी कपात किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीने आमची कोणाची वक्तव्य सुद्धा नाहीये. ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा आहे तिथली भौगोलिक स्थानिक परिस्थिती पाहून मगच या बाबतीमध्ये काय नक्की झालेलं आहे ते पाहून मगच उत्तर देते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. सिंपल थिंग इज दैट फॉर पुणे टू बिकम अ स्मार्ट सिटी सबसे पहले पानी तो चाहिए ना हमें. हम महीनों से पानी के लिए वाटर वर्क्स डिपार्टमेंट सभी से हम बात कर रहे हैं, अभी तक हमको पानी नहीं मिल रहा है. हम क्या वोट करें और किसको वोट करें, किस लिए वोट करें? पानी नहीं है हमारे चाकणमध्ये सेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी बापटांना पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत मलाच लक्ष घालावं लागलं याचा जाहीर त्यांनी खुलासा केलाय. पण त्यांनी प्रचारासो वा माध्यमे पाण्याबाबत ते आजही मूग गिळून गप्प बसलेत. खरं तर आढळराव तुम्ही समोरच्या पक्षाशी का चर्चा करता? अहो पुण्याला तर उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत मिळाला नाही, मग मलाच लक्ष घालावं लागलं त्याच्यात. तुमच्याकडं उमेदवार ठरे ना, मला असं वाटलं. एक दिवशी या हायवेने जाताना एक मोठा बोर्ड पाहिला, नाव लिहिलं होतं विलास लांडे. आमचे मित्र आहेत, बुवा माणूस आहे बिचारा. विशेषतः शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदारसंघात हडपसर विधानसभा हा भाग येतो. या ठिकाणी 12 महिने पाणी नागरिक टँकर नाही येतात, त्यामुळे शिवाजीराव पाटील यांनी कधीही गांभीर्याने याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे गिरीश बापट यांना शहराच्या पाण्याचं नियोजन करता आलं नसल्याने अखेर त्यांनी याबाबत मिठाची गुळणी धरल्याने पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. शिवाय विरोधकांनी देखील निवडणुकीच्या प्रचारात याबद्दल भूमिका न मांडल्याने सत्ताधारी विरोधक हे पुणेकरांना दूध खुळे बनवतात की काय असा प्रश्न नक्कीच पुणेकरांना पडलाय.